शेतकऱ्यांना प्रगतीशील आणि समृद्ध करण्यासाठी कृष्णा ऍग्रो सेल्स घेऊन आलंय सॉलिस एनमार ट्रॅक्टर। भारतामध्ये तयार होणारा पहिला जॅपनीज तंत्रज्ञान असणारा सॉलिस एनमार ट्रॅक्टर। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरचा विकास व्हावा या उद्देशाने राज्य शासनाने मागील अनेक वर्षांमध्ये अनेक भरीव निधी दिले तर अनेक योजना देखील पंढरपूरच्या विकासासाठी दिल्या। मात्र भ्रष्ट अधिकारी आणि टक्केवारीतील नेते मंडळीमुळे पंढरपुरातील विकास कामे ही निकृष्ट दर्जाची झाली, त्यामुळे अशा विकास कामांचा नागरिकांना फायदा झालाच नाही तर उलट अशी कामे अडचणीची ठरलीत। तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत शहरातील रस्त्यांवर साचणारे पावसाचे पाणी वाहून जावे यासाठी स्टॉर्म वॉटर ही योजना राबवून शहरातील प्रदक्षिणा मार्गावर ही पर्यायी भुयारी गटार योजना गडबडीत पूर्ण केली। मात्र या गटारीवरील चेंबरची उंची, त्याची लेवल हे पाहिले गेले नाही, त्यामुळे आजही नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्गावर अनेक वेळा रस्ते केले। अशा रस्त्यांवर कोट्यवधींची उधळण केली, मात्र असा रस्ता करताना या स्टॉर्म वॉटरची चेंबर रस्त्याच्या लेवलमध्ये आणले नसल्याने पंढरपुरात रस्त्यांना तळ्याचे स्वरूप येते। ही बाब दरवर्षी सांगितली जाते, परंतु सत्तेचा अंधार आणि अभ्यासूपणाचा अभाव असल्याने नगरपालिकेचे नगरसेवक या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात। वास्तविक मागील काही दिवसात संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर अनेक खड्डे पडल्याने नागरिकांना रहदारी करताना मोठी कसरत करावी लागते। यासाठी नगरपालिकेने पुन्हा रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे, त्यासाठी टेंडर देखील निघाल्याचे समजते। परंतु नगरपालिकेने या रस्त्याचे काम करण्यापूर्वी रस्त्यातील स्टोन वॉटरच्या अनेक चेंबरमध्ये पावसाचे पाणी जाण्यासाठी त्याची लेवल काढून रस्ते या चेंबरच्या वर आणावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे।